भी उत्पन्न किती आहे त्याचं उत्तर ते देत नव्हते. सगळं जग लुटून नेलं तेव्हा ते उभं राहिलं. त्यात आपल्यालाही लुटून नेलं तेव्हा उभं राहिलं. लुटून नेलेला भारत भारत एकदा समृद्ध करण्याचं काम समर्थक पर्याय कोणताच नाही.
इंडेक्स जर तुमच्यासमोर मांडला काही मांडला आणि त्यांच्या हातातला पेपर सगळा त्यामध्ये महागाईवर कुठपर्यंत पोहोचली हे सगळं त्यामध्ये मी काही फार बोलणार नाही तालुक्यात यायचा प्रयत्न करत करीन माननीय आमदार साहेब आताचे विद्यमान आमदार आहे अहो पायाभूत सुविधांच्या मध्ये तुम्ही काय केलं आहे त्या रस्त्यांना फक्त परत एकदा दाबण टाकतो परत त्याच्यावर सिमेंट ओतलो एसटीच्या वर कॉन्क्रिटीकरण केलं एसटीची काय स्थिती आपण काय करताय एसटीची काय परिस्थिती आहे तुम्हाला वाटतं का की एसटी विपुली गाडी तर संघटनेला पोहोचेल बस स्थानक किती दोन सुशोभित हो गया पण एसटी बसेस किती आहे त्यांच्यावर सेवक आहेत का त्या एसटी बसेसच टेक्निकल आरोग्य व्यवस्थित आहे का त्याच्यावर तुमचे फोटो लागले पण एसटीचा पप्पा कुठा आहे तर टायर कुठा इथून जर आपण संघटना चालवतो तर मध्ये दोन बचत बंद करून आपल्याला दिसतात मला एकच गोष्ट लक्षात आहे पायाभूत सुविधांमध्ये सहभाग फक्त मुखवटा तेवढा फक्त असा होता आणि त्याच्यावर सांगायचं नवीन फार विकास विकासाचा देखावा करणं आणि खरंच विकासाच्यासाठी काम करणं पायाभूत सुविधा निर्माण करून देऊन विकास करणं हे काँग्रेसचं काम आणि मतांच्या धुकेपोटी केवळ फक्त देखावा करणं हे या सरकारचं काम हे आपण या निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात घेतलं फार बोलायची ही वेळ नाही पण विषयाला पूर्णविराम देताना म्हणून थोडस स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टी निवडणुकीत आपण बोलणार महाविकास आघाडीच्या बरोबर आपण भक्कमपणे उभे राहणार याचा अर्थ असा पण होत नाही खासदारकी आली की शिवसेनेची आमदारकी आली की पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीची आम्ही आमदार साहेबांना पवारसाहेबांना एकदा संपर्क असं म्हणलं मग आम्हाला पत्राचा पकवाज आणि काय होतो बस आमचं तेवढंच का तेच करतो पत्ता जिजीची ती जबाबदारी पार पाडली गाडी बसल्या आणि जिजाच्या भूमिका साहेबांना फक्त तेवढं बोलण्याचा भाग आहे पण या तालुक्यामध्ये काँग्रेसच जे काही पूर्वीपासूनच काम आहे काँग्रेसचा झेंडा जो फडक काय त्याचे किती पुरावे द्यावे लागतात 5 वर्षापूर्वीच्या लोकसभेला काँग्रेसच्या चिन्हावर कांबळे म्हणून लढले होते तमाम लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फक्त एकाच तालुक्याचं लीड होत आणि ते आपल्या तालुक्याचं लीड होत आणि हजारांचं लीड होत आज पण जिल्हा परिषदेच्या घटनी आहे महाविकास आघाडीची चर्चा असेल तर आमची बोलण्याची तयारी आहे तुम्ही अधिक काम केलं सर्वात अधिक काम काँग्रेसने केलं 56,000 लीड विधानसभा मतदारसंघानं यावेळेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सगळ्यांचा विचार जर केला तर मग काँग्रेस हा विचार आपल्या मनाला आतून सारखा कुठेतरी आतून आवाज टाकतोय तुमचा प्रामाणिकपणा तुमचे कष्ट तुमचा विचार काँग्रेसचा विचार सामान्यापर्यंत तुम्ही जाताय पण साधन म्हणून आम्हाला साध्य नव्हता साधन म्हणून आमच्या हातात साधन होता आणि एवढी एकच माझी सतीश दादांच्या रूपात पत्रकाराने विचारलं होतं आपल्या जे का काँग्रेसच्या जर तुम्हाला तिकीट दिलं नाही तर मग तुम्ही काय करा म्हटलं आम्ही असल्या पण विचारायचे नाही विध्वंसक विचारायचे आमचा पहिला प्रयत्न आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि आमचा दुसरा विचार आहे की आम्हाला पण संधी मिळाली या दोन्हींच्याही बाबत अदनेक खुलासा जो निर्णय घेतील तो निर्णय आपण तंतोतंत पाळणार आहोत आणि आपण निरीक्षक आहात
आमच्या या प्रदर्श जरूर असत आहे एका तालुका आणि राजा वाटतो आहे पण साधनांच्या मध्ये कमी कमी पडतो आहे हे प्रत्यक्ष की आहे जिल्हा परिषद आहे हे म्हणेल की विधान परिषद पण आहे वासाहेब राम आमच्या आमच्या सगळ्या लोकांचं तेवढं लक्षात घ्या भात कापणीला सुरुवात झालेली आहे सोयाबीन हा जोरात कापायचं काम चालू आहे आणि पाऊस बरोबर दुपारी 3 वाजता आलेला आहे त्यामुळे आज माणसं सभा करणं मला बोलवण्याचा आवड होती पण संतोषचा फोन आला आणि तुम्हा सगळ्यांना फोन केले पण प्रत्येक माणूस पावसामुळे किती जेवढं सोयाबीन कापतोय तेवढं कापतोय भात कापताय किती तो कापतोय भाजीची वेटाही करतोय आणि रोजून त्याचे पुढे परिणाम आज आपल्याला आहे पण प्रत्येका दोन मुद्द्यावर येऊन सांगतो काँग्रेसचा विचार आज या देशाला तारक विचार आहे हे कायम लक्षात ठेवा आणि कधीही पण बळी पडायचं नाही साहेबांचे पिताजी काँग्रेसचे आमदार होते आपल्याला सांगता आलं पाहिजे ना माझा बाप पण काँग्रेसचा होता माझा बाप पण राजाचा वडील होता माझा बाप होता की ज्याने या तालुक्याच्यासाठी योगदान दिले आम्ही त्यांचे मुलं आहोत या तालुक्याच्या विचाराची प्रतारणा करणारे आम्ही आणि ती कधी पण करायची कितीही परिस्थिती चांगली आहे वाईट असो द्या पण हा देश विचारानंच पुढे जातो आणि तो विचार काँग्रेसचा विचारच चालत असेल आणि काँग्रेस सोबत येणारे जेवढे महाविकासाचे घटक आहे डावे पक्ष सगळे एक आहे या सगळ्यांना गौरव घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता आपली आणणं आपलं कर्तव्य आहे अन्यथा पुढचे दिवस किती वाईट येतील हे साधं पण मुश्किल जणू काय आपण म्हणून सत्तेवर येतच नाही म्हणून काय कर्जाचा जेवढा डोंगर अख्खा सह्याद्रीच्या मंत्रालयाच्या लोकांवर किंवा आरोप इतके प्रयत्न चालले काय करायचं ते कळ पुढे येणारच नाही पुढची गीतीचे भक्ती काय काय फक्त सगळ्यांना आत्ता निवडणुकीच्या तोंडावर महिन्याभरात काय घेता येते फक्त ते करायचं याचा अर्थ ते सरकार आपल्या आपल्या असं पाच वर्ष मला खूप समजलं आत्महत्यामध्ये आपले जीवन जात आहे आश्वासन दिले पण नोकरी कुणाला लागली नाही कामाचं काम मागितलं शेतकऱ्याला पण त्याला मिळालं नाही कामगारांचं वेतन वेळेवर मिळत नाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही त्या भीषण वास्तवाला सामोरं जाताना महाविकास आघाडीचं सरकार हा एकमेव पर्याय आता समोर आणि आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह आपल्या गावात यानंतर पंसोडे बोलणार आहेत ते आपल्या पाठीत आहेत राजूंचे आहेत आणि ते आपल्या समोर फक्त भूत देवता काय काम करायचं हे सांगतील आणि त्यानंतर एकादाही बोलणार की दोन भाषण आपल्यासाठी विशेष महत्वाचे आहे ते दोनही भाषण आपण सर्वांनी ऐकायची नाही जपून पाहायचे आहे किंवा परत एकदा रिकाताई आणि संत मान्यवर यांचं स्वागत आभार व्यक्त करतो आणि महाआघाडीच्या बरोबर ठामपणे उभे राहणार आहोत पण काँग्रेसचा विचार टिकवायचा असेल तर काँग्रेसच्याही पत्रावळीवर काही द्यावं लागतं महाविकास आघाडीने याचा पण विचार करावा ही पण अपेक्षा करतो आणि थांबतो आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर 20-50% बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे परकर ₹55 पासून पुढे ब्लँकेट ₹89 पासून पुढे डॉलर लेगिन ₹260 फक्त रेमंड सुटिंग 50% सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत झील रेनवेअर 20% सूट जॉकी इनरवेअर 15% सूट
तसेच इतरही खरेदीवर 20-50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता: श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, बाजार तळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क: 75-88-51-31-33.